आज आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चैप्टर मध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 संपूर्ण पाहणार आहे। ओके, तर बघा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। ओके, मी तुमच्या समोर ऍक्टिव्हिटी मांडून घेतलेली आहे। आता ही ऍक्टिव्हिटी सॉल्व करताना हे जे बॉक्स आहेत रिकामे, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला नंबर फिलअप करायचे। आता नंबर फिलअप करताना आपल्याला जे काही ओळीने सोडवता येईल त्या पद्धतीने सोडवायचं। सुरुवातीला त्यांनी सायमल्टेनियस इक्वेशन या पद्धतीने आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी करायला सांगितलं। आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय, तर कोणतेही असे दोन लिनियर इक्वेशन एकत्र घेऊन आपण ज्या वेळेला सॉल्व्ह करतो त्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असं म्हणतात। ओके, मग आता लक्ष द्या बरं काही ना, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना दोन कंडिशन आहेत। पहिली कंडिशन अशी आहे की त्या दोन्ही इक्वेशनचे जे पेअर आहे ते आपल्याला सेम करणं गरजेचं आहे। ओके, आणि दुसरी कंडिशन अशी आहे त्याच्यामध्ये अपोजिट साईन असणं सुद्धा गरजेचं आहे। अपोजिट साईन असणं सुद्धा गरजेचं आहे। आता नेमकं काय, सेम पेअर म्हणजे काय आणि अपोजिट साईड म्हणजे काय, तर ज्या वेळेला हे पहिले इक्वेशन आहे, जसं की बघा एक्झाम्पल फर्स्ट आहे 5x + 3y = 9 असं पहिले इक्वेशन त्यांनी दिले आणि दुसरे इक्वेशन आपण त्यांनी दिले 2x - 3y = 22। आता या इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मध्ये सेम पेअर आहेत का बघायचे। जर सेम पेअर असतील तर ठीक आहे आणि नसतील तर आपल्याला करून घ्यावे लागते। आता सेम पेअर म्हणजे काय, एक्स किंवा वाय हे दोन्ही जे व्हेरिएबल आहेत त्यांचे कोएफिशिएंट सेम करायचे। ओके, जसं की बघा इथं वाय आहे व्हेरिएबल आणि इथं सुद्धा वाय व्हेरिएबल आहे, तर यांचे जे कोएफिशिएंट आहेत म्हणजेच 3 आणि 3 हे आपल्याला सेम करणं गरजेचं आहे। आता ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये पहिली कंडिशन फॉलो होत्या, कशी होत्या, तर इथं सुद्धा 3 आहे आणि इथं सुद्धा 3 आहे, याचा अर्थ काय, हे दोन्ही पेअर आपल्याला सेमच मिळालेले आहेत। ओके, दुसरी कंडिशन काय आहे, तर त्या दोन्ही इक्वेशन मध्ये जर सेम पेअर असेल तर त्यांचे साईन सुद्धा कसे पाहिजेत, अपोजिट पाहिजे। जसं की पहिल्या इक्वेशन मध्ये प्लस साईन आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये मायनस साईन आहे, अशा पद्धतीनं साईन अपोजिट पाहिजे। जर असतील तर ठीक आहे, नसतील तर आपल्याला करून घ्यायचे। ओके, पुढल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजेल। आता इथं दोन्ही कंडिशन फॉलो करतोय, याचा अर्थ सेम पेअर आहे आणि अपोजिट साईन सुद्धा आहे। आता हे सॉल्व करताना ज्या वेळेला सेम पेअर आणि अपोजिट साईन असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्ही इक्वेशनची ऍडिंग करावी लागेल। ओके, मग बघा लक्ष द्या, हे पहिले इक्वेशन आहे आपण लिहून घेतलं, दुसरे इक्वेशन आहे तेही लिहून घेतलं आणि दोन्ही इक्वेशनची काय केली, ऍडिशन केली। ऍडिशन केल्यानंतर काय होतं, तर एक्स किंवा वाय ह्यापैकी एक व्हेरिएबल का कॅन्सल होतो आणि एक व्हेरिएबल कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला एकाच व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळतात। जसं की बघा इथं वाय जर कॅन्सल झाला तर आपल्याला एक्स चीच व्हॅल्यू मिळणार आहे आणि ही व्हॅल्यू परत आपण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला वायची मिळेल। ओके, अशा पद्धतीने लास्टला आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही व्हॅल्यू मिळतील। तर बघा लक्ष द्या, ज्या वेळेला आपण ऍडिशन करणार आहे त्या वेळेला हे 3y 3y कॅन्सल होईल, म्हणजे ते +3y - 3y कॅन्सल होईल। ओके, आता हे 5x आणि 2x यांची ऍडिशन म्हणजे काय येईल, 7x इज इक्वल टू 9 + 12 म्हणजेच काय असेल, 21 असेल। पुढं एक्स इज इक्वल टू हा 21 आहे असा 7 आणि x हा मल्टिप्लिकेशनचा 7 इकडं डिवायडेशनला जाईल म्हणजेच 21/7 होईल आणि लास्टला 7 ने 21 ला जर डिवाइड केलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 3 मिळेल। अशा पद्धतीने आपल्याला एक्स ची 3 व्हॅल्यू मिळाली। ती 3 व्हॅल्यू आपण कोणत्याही फर्स्ट किंवा सेकंड या दोन्ही पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करायची आणि वाय ची व्हॅल्यू काढायची। जसं की बघा ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करताना त्यांनी प्लेस म्हणजे एक्स ची जी 3 व्हॅल्यू आहे ती इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवली। आता इक्वेशन फर्स्ट काय आहे, 5x + 3y = 9। आता हे जे इक्वेशन आहे ते जिथं मांडून घेतलंय त्यांनी, आता त्याच्यानंतर जिथे एक्स आहे तिथं आपल्याला 3 ची व्हॅल्यू पुट करायचे, म्हणजेच काय करायचं, इथं 3 लिहावं लागेल। त्याच्यानंतर काय होईल, 15 3 × 5 म्हणजेच काय असेल, 15। आता हा 15 = sin नंतर पलीकडे न्यायचा म्हणजेच काय, इथं येईल -15 येईल, हा +15 पलीकडे जाऊन -15 होईल। पुढे त्याचं काय येईल, हा 3y आहे असा 50 मधून 9 मायनस करावं लागतं। आता जर 50 मधून 9 मायनस झाले तर आपल्याला 6 मिळेल, बट यापैकी मोठी जी संख्या आहे त्याचं साईन म्हणजेच काय, -6। ओके, मग त्याच्या पुढे बघा, वाय आहे असा
माइनस सिक्स अपॉन हा थ्री, हा थ्री इज इक्वल टू साइन चा पीरियड केल्यानंतर डिनोमिनेशन ला येणार. ओके, त्याच्यानंतर थ्री टू जा सिक्स, म्हणजेच आपल्याला लास्टला वाय चा आन्सर काय मिळेल, मायनस टू. अशा पद्धतीने आपल्याला एक्स चा आन्सर थ्री असेल आणि वाय चा आन्सर मायनस टू असेल. अशा पद्धतीने पूर्ण ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झालेली आहे. फक्त इथून पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एकच लक्षात ठेवायचं, सेम पेअर आणि अपोजिट साईड आहेत ते बघायचं, असतील तर ठीक, नसतील तर आपल्याला तयारी करून घ्यावी लागते. ओके, चला तर मग क्वेश्चन नंबर सेकंड पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर जो 2 आहे त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण घेतलेलं, त्यामध्ये पहिले इक्वेशन आपल्याला दिले 3a + 5b = 26 आणि दुसरे इक्वेशन दिले a + 5b = 22. आता हे जे दोन इक्वेशन आहे हे दोन इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन यांनी सॉल्व करायचं. आता सायमल्टेनियस मेथडने सॉल्व करताना यामध्ये आपल्याला पहिली कंडिशन आपण बघायची पाहिजे, सेम पेअर असणं गरजेचं आहे, दुसरी कंडिशन अपोजिट साईड असणं गरजेचं आहे. आता यामध्ये बघा 5b आणि 5b हे दोन सेम पेअर आहेत, आपण इथं अपोजिट साईन नाही, ते दोन्ही कसे प्लस साईन, हे दोन्ही प्लस साईन असल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर या दोन्हीचे इक्वेशनचे सबट्रॅक्शन करायचं, आपल्याला इक्वेशनचे सबट्रॅक्ट करायचे. ओके, म्हणून आपण इथं सबट्रॅक्ट लिहून घेऊ. ओके, आता सबट्रॅक्ट लिहून घेतल्यानंतर हे इक्वेशनचे मायनस करायचे. आता मायनस केल्यानंतर काय येईल बघा, खालचे जे साईन असतात, खालचे इक्वेशनचे जे साईन असतात ते बदलतात, म्हणजेच इथं काय होईल प्लसचं मायनस होईल, इथं प्लसचं मायनस होईल, इथं सुद्धा प्लसचं मायनस होईल. मग हे इक्वेशन कसं होईल, तर 5b आणि 5b कॅन्सल होते का, तर एक प्लस 5b आहे एक मायनस 5b आहे, आपण सबट्रॅक्ट केले इक्वेशन. आता 3a मधून 1a मायनस होईल, म्हणजेच इथं 2a राहते, इज इक्वल टू ही टर्म कॅन्सल झालेली आहे, 26 मायनस 22 दॅट इज 4, म्हणजेच काय येईल, a इज इक्वल टू 4 हा 2 अपॉन 9 इकडे. ओके, म्हणजेच a ची व्हॅल्यू होईल a इज इक्वल टू 2. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, म्हणजेच काय होईल, a इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये, आपण इथं फर्स्ट मध्येच ठेवू. इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवल्यानंतर फर्स्ट इक्वेशन आपण लिहून घेऊया, 3a + 5b इज इक्वल टू 26. त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू जी ठेवायची ती a च्या ठिकाणी ठेवायची, 3 * 2 + 5b इज इक्वल टू 26, 3 2 जा 6 + 5b इज इक्वल टू 26. हा 5b आहे असा, 26 हाय असा, आणि हा प्लस पर्यंत गेल्यानंतर मायनस 6 होईल, म्हणजे पुढे येईल 5b इज इक्वल टू 26 मायनस 6 20, म्हणजेच पुढे येईल b इज इक्वल टू 20 अपॉन 5, म्हणजेच आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल 5 4 20, म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली 4. ओके, म्हणजे आपलं आन्सर काय असेल, xy इज इक्वल टू सॉरी ab इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2 आहे आणि b ची व्हॅल्यू 4 आहे, हे आपलं आन्सर असेल. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं. आता दुसरे क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेकंड घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 असं पहिले इक्वेशन दिलेलं आहे. दुसरे इक्वेशन आहे 3x - 2y इज इक्वल टू 7, यामध्ये सुद्धा काय करायचं, सेम पेअर आहेत का पाहिजे आणि अपोजिट साईन आहेत का पाहिजे. मग आता बघा इथं 7y इथं 2y, सेम पेअर नाही, इथं सुद्धा बघा एक्स आहे, इथं 3x आहे, इथं सुद्धा सेम पेअर आहे. मग सेम पेअर आपल्याला करण्यासाठी काय करायला लागेल, सेम पेअर आपल्याला वायचं करायचं आहे. वायचं केल्यानंतर काय होईल बघा, 7y तर 2y, आता पहिल्या इक्वेशन मध्ये इथं 7y म्हणून इथं दुसऱ्या इक्वेशन आपण 7 ने मल्टिप्लाय करायचं आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 2y म्हणून याला पहिल्या इक्वेशन मला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय होईल बघा, ह्या दोन्ही इक्वेशन ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपण इथं लिहून घेऊ शकतो की मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 अँड इक्वेशन सेकंड बाय 7. ओके, असं लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर जे इक्वेशन मल्टिप्लाय करून येईल ते खाली लिहायचं, म्हणजेच काय येईल बघा, एक्स प्लस 7y इक्वल टू 10, याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 * x 2x +
सेवन इंटू टू 14y is equal to 10 into 2, 20. आसा आपनाला equation number 3 में. तेचा नंतर, या equation मने 7, 3 जा 21, x, sorry, minus 2, 7, 14y is equal to 7, 7 जा 49. ओके आसा equation आपनाला फोर में आता बघा त्यामध्ये दोन्ही पेयर सेम आहेत आणि साइन सुद्धा अपोजिट आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला पुढे ह्या दोन्ही इक्वेशनची ऍडिंग करायची ऍडिंग केल्यानंतर ते दोन्ही इक्वेशन काय होतील जाते आता ऍडिंग केल्यानंतर बघा 2x plus 21x म्हणजे काय येईल इथं 20 through x आणि ऍड म्हणजे काय हा 14 y आणि हा 14 y कॅन्सल होईल त्याच्यानंतर काय येईल 20 plus 49 म्हणजे काय येईल 69 म्हणजे पुढे काय होईल x is equal to 69 upon 23 म्हणजे x is equal to 3 जर आपण 23 ला सॉरी 79 ला 23 ने डिवाइड केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल ओके आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इक्वेशन पर्टिक्युलर सेकंड मध्ये पुट करायचे म्हणून आपण ती लिहून घेऊ शकतो x is equal to 3 put in equation first ओके फर्स्ट मध्ये आपण पुट करू फर्स्ट इक्वेशन काय आहे ते लिहून घ्यायचं फर्स्ट इक्वेशन आहे आपलं x plus 7y is equal to 10 यामध्ये x ची व्हॅल्यू 3 ठेवायचे म्हणजे काय 3 plus 7y is equal to 10 याच्यानंतर काय होईल हा 7y इथे आहे असा 10 सुद्धा आहे असा हा प्लस 3 पलट गेल्यानंतर मायनस 3 होईल म्हणजे आपल्याला पुढली काय टर्म मिळेल 7y is equal to 7 म्हणजे y is equal to 7 upon 7 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल y is equal to 1 अशा पद्धतीने आपल्याला x आणि y चे सोल्यूशन मिळेल म्हणजे x आणि y सोल्यूशन काय आहे 3 and 1 असं पूर्ण इक्वेशन आपल्याला सॉल्व करता येईल असं पूर्ण एग्जांपल आपल्याला सॉल्व करता येईल ओके आता एग्जांपल नंबर 3 आपण लिहून घेतलेला आहे पहिले इक्वेशन आहे 2x minus 3y is equal to 9 आणि दुसरे इक्वेशन आहे 2x plus y is equal to 13 आता या इक्वेशन मध्ये बघा इथं 3y आहे इथं फक्त y आपल्याला सेम पेअर करून घ्यायचे म्हणजे काय केलं पाहिजे या इक्वेशनला 3 ने मल्टीप्लाई केलं पाहिजे ओके म्हणजे आपल्याला 3y मिळते ओके माझा बघा 3 ने मल्टीप्लाई करायचं म्हणून आपण इथे लिहून घेऊ मल्टीप्लाई इक्वेशन सेकंड बाय 3 ओके 3 ने मल्टीप्लाई आता 3 ने मल्टीप्लाई करून काय येईल इक्वेशन 3 * 2 6x plus 3y is equal to 13 3 जा 39 ओके असं इक्वेशन आपल्याला थर्ड मिळेल आता फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन यामध्ये बघा 3y ला आहे इथं पण 3y सेम पेअर झालेले आता इथं minus 3y आहे इथं plus 3y म्हणजे अपोजिट साइन सुद्धा आहे मग आपल्याला हे दोन्ही इक्वेशन काय करायचे ऍडिंग करायचे म्हणून हे दोन्ही इक्वेशन घेऊन घेऊया काय आहे दोन्ही इक्वेशन 2x minus 3y is equal to 9 आणि हे इक्वेशन काय आहे 6x plus 3y is equal to 39 या दोन्ही इक्वेशनचे आपल्याला काय करायचे ऍडिंग करायचे म्हणून आपण ऍडिंग केल्यानंतर काय होईल आपल्याला 6x plus 2y आपल्याला काय मिळेल 6x plus 2y म्हणजे 8x मिळेल आणि हे दोन्ही कॅन्सल होते त्याच्यानंतर 39 plus 9 या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 8 40 ओके 48 में अशा पद्धतीने आपल्याला 8x plus 48 पुढे आपल्याला काय करता येईल x is equal to 48 upon 8 त्याच्यानंतर काय होईल x is equal to आपल्याला 8 ना 48 ला डिवाइड करायचे म्हणजे काय येईल x is equal to 6 आता ही जी व्हॅल्यू आहे 6 ते आपल्याला इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करायचे म्हणजे बघा काय होईल पुढे x is equal to 6 put in equation first मध्ये ठेवू ओके इक्वेशन फर्स्ट आता फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं तर 2x minus 3y
इज इक्वल टू 9 हे फर्स्ट इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. मग काय ही 2 इनटू 6 माइनस 3y इज इक्वल टू 9. याच्यानंतर पुढील स्टेप काय आहे, 6 टू द 12 माइनस 3y इज इक्वल टू 9. याच्या पुढे काय होईल, माइनस 3y आहे असा 9 सुद्धा इथं आहे असं राहील, हा प्लस 12 पर्यंत गेल्यानंतर माइनस 12 होईल. म्हणजेच काय होईल, इथं माइनस 3y इज इक्वल टू माइनस 3. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढील स्टेप काय मिळेल, y इज इक्वल टू माइनस 3 अपॉन माइनस 3, म्हणजेच y ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल. ओके, मायनस मायनस केले कॅन्सल होते, 3 1 3, म्हणजे आपलं सोल्युशन काय असेल, एक्स वाय हे सोल्युशन आपलं असेल 6 आणि 1. ओके, अशा पद्धतीने आपलं एक्झाम्पल नंबर 3 असेल. एक्झाम्पल नंबर 4 आता आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 4 आपण लिहून घेतलेला आहे, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 असं आपल्याला पहिले इक्वेशन दिलेलं आहे. दुसरं इक्वेशन आहे, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 असं दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. आता हे सॉल्व करायचं, हे सॉल्व करताना आपल्याला सेम पेयर आहेत का पाहायचं, तर इथं सेम पेयर नाही, म्हणजे काय इथं सुद्धा सेम पेयर नाही. मग आपण सेम पेयर करून घ्यायचं, आपल्याला इझी पडेल एम हे जे व्हेरिएबल आहे त्यांचे सेम पेयर करण्यासाठी. इथं सुद्धा 5m आणि इथं 1m, म्हणजे इथं 5m आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून आपण इथं काय लिहून घेऊ शकतो, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5, म्हणजे सेकंड इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय केले. काय होईल, सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 इंटू m 5m, ओके, मायनस 6 इंटू 5 30n इज इक्वल टू मायनस 7 इंटू 5 35, असं इक्वेशन नंबर 3 मिळेल. राहिलेलं इक्वेशन फर्स्ट आपण लिहून घेऊ, म्हणजे काय फर्स्ट इक्वेशन, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. ओके, आता या दोन इक्वेशन मध्ये बघा, 5m 5m पेयर सेम झालेले आहे. ओके, पेयर सेम आहे. ओके, पण साइन अपोजिट पाहिजे, साइन अपोजिट नाही तर इथं सुद्धा प्लस आहे, इथं सुद्धा प्लस आहे. मग हे मायनस करण्यासाठी, म्हणजे अपोजिट करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्ट केली पाहिजे. ओके, दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट केली पाहिजे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, या इक्वेशनचे खालचे सबट्रॅक्ट केल्यानंतर खालचे जे साइन आहे इक्वेशनचे ते बदलावं लागतील. म्हणजे मायनस 5m इथं प्लस, मायनस आहे नंतर प्लस येईल, इथं मायनस येईल, म्हणजेच काय येईल, 5m मायनस 5m गेट कॅन्सल होते, प्लस 3m मायनस 30n, म्हणजेच काय राहील, तर मायनस 27n. ओके, त्याच्यानंतर मायनस मायनस साइन मायनस, पण ह्यांची काय होईल, ऍडिशन, ह्यांची ऍडिशन 54. ओके, त्याच्यानंतर काय होईल नेक्स्ट टर्म, n इज इक्वल टू मायनस 54 अपॉन मायनस 27, म्हणजेच काय, n इज इक्वल टू पुढा 27 ने 54 ला डिवाइड करायचं, म्हणजेच काय 2 येईल, म्हणजेच काय, n इज इक्वल टू 2, म्हणजेच बघा मायनस मायनस गेल कॅन्सल होतील आणि 27 वजा 27 27 54. ओके, अशा पद्धतीने यांची व्हॅल्यू मिळेल. आता ही यांची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये पुट करायचे. मग इक्वेशन मध्ये पुट करण्यासाठी आपण इथे लिहून घ्या, n इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड, आपण सेकंड मध्ये लिहूया. मग सेकंड इक्वेशन आपलं काय आहे, तर ते लिहून घ्यायचं. काय सेकंड इक्वेशन, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 असं आपलं सेकंड इक्वेशन आहे. यामध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे काय इथे येईल, m मायनस 6 इंटू 2 इज इक्वल टू मायनस 7, म्हणजे पुढील स्टेप काय होईल, m मायनस 6 2 12 इज इक्वल टू मायनस 7, म्हणजेच पुढील स्टेप येईल, m इज इक्वल टू मायनस 7 आहे असा, हा मायनस 12 पर्यंत गेल्यानंतर प्लस 12 येईल, म्हणजेच काय येईल, m इज इक्वल टू 7 आणि 12 ह्यांचं सबट्रॅक्शन होणार, कारण हे दोन्ही अपोजिट साइन आहे, म्हणजेच काय येईल, 12 मायनस 7 म्हणजेच 5 येईल, आणि 12 मोठा असल्यामुळे इथं
फाइव ने पॉजिटिव असेल म्हणजे एम ची वैल्यू आपल्याला फाइव मिळाले, म्हणजे आपल्याला एम आणि एन काय मिळालेले आहेत, एम मिळाला आपल्याला फाइव आणि एन मिळाला आपल्याला टू, अशा पद्धतीने आपले हे एक्झाम्पल सॉल्व होईल. ओके, आता एक एक्झाम्पल नंबर फाईव्ह पाहू. एक्झाम्पल नंबर फाईव्ह आपण घेतलेला आहे. पहिले इक्वेशन आहे फाईव्ह एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री आणि दुसरे इक्वेशन आहे एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू फोर. आता या दोन्ही इक्वेशन मध्ये बघा सेम पेअर आहेत का, कोणाचे एक्स चे किंवा वाय चे आहेत का, तर नाही. मग आता इथं बघा इझी काय आपल्याला पडेल, तर फाईव्ह एक्स आणि इथं सुद्धा फाईव्ह एक्स करणे हे इझी पडेल. मग आपल्याला काय केलं पाहिजे, तर या एक्स ला इथं फाईव्ह आणण्यासाठी या पूर्ण इक्वेशन ला फाईव्ह ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणून आपण इथे लिहून घेऊ शकतो काय, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय फाईव्ह. आता इक्वेशन सेकंड ला आपण जर फाईव्ह मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, इथं फाईव्ह इंटू एक्स, फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह इंटू फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह वाय इज इक्वल टू फोर इंटू फाईव्ह ट्वेंटी, असे इक्वेशन नंबर आपल्याला थ्री मिळेल. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थ्री. आता बघा इक्वेशन फर्स्ट आपण इथे लिहून घेऊ. काय इक्वेशन फर्स्ट, फाईव्ह एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. आता या दोन्ही इक्वेशन मध्ये पेअर सेम झालेले आहेत, पेअर सेम झालेले आहेत, पण आपल्याला साईन इथं सेम आहे अपोजिट करायचं, आणि साईन अपोजिट करण्यासाठी आपण काय करतो, दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्ट करतो. ओके, सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर इथं साईन मायनस होईल, इथं सुद्धा मायनस होईल, इथं मायनस प्लस साईन होईल. ह्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, फाईव्ह एक्स फाईव्ह एक्स कॅन्सल होतील, ट्वेंटी फाईव्ह वाय मायनस टू वाय म्हणजे इथं काय राहील, ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू ट्वेंटी प्लस थ्री, दॅट इज ट्वेंटी थ्री. म्हणजेच पुढे काय येईल, वाय इज इक्वल टू ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेंटी थ्री, म्हणजेच लास्टला आपला आन्सर येईल वाय इज इक्वल टू वन. अशा पद्धतीने आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड किंवा थ्री यामध्ये पुट करायचं. म्हणजेच काय आपण इथे लिहू शकतो, वाय इज इक्वल टू वन पुट इन इक्वेशन, कोणतं सोपं आहे तर सेकंड, म्हणून आपण इथं सेकंड मध्ये ठेवू. सेकंड इक्वेशन काय आहे, एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू फोर, हे इक्वेशन आहे. आता यामध्ये वाय ची व्हॅल्यू पुट करायचे वन, म्हणजेच काय येईल इथं, एक्स प्लस फाईव्ह इंटू वन इज इक्वल टू फोर, म्हणजेच काय, एक्स प्लस फाईव्ह इंटू वन फाईव्ह इज इक्वल टू फोर, दॅट इज पुढं काय येईल, एक्स हाय असा पुढं फोर सुद्धा आहे असा, आणि हा प्लस फाईव्ह पर्यंत गेल्यानंतर मायनस फाईव्ह, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू मायनस वन, म्हणजेच आपल्याला आपले आन्सर काय मिळतील, एक्स अँड वाय इज इक्वल टू काय मिळेल, मायनस वन अँड वन. ओके, असे एक्स वाय चे आपल्याला आन्सर मिळतील. ओके, आता एक्झाम्पल नंबर आपण सिक्स कडे जाऊया. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर सिक्स आपण घेतलेला आहे. एक्झाम्पल नंबर सिक्स मध्ये पहिले इक्वेशन आहे वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन अपॉन थ्री, आणि दुसरं इक्वेशन आहे टू एक्स प्लस वन अपॉन फोर वाय इज इक्वल टू इलेवन अपॉन फोर. आता या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटरला थ्री थ्री आहे आणि इथं फोर फोर आहे, अशा वेळेला विद्यार्थी घाबरतात, पण आपल्याला घाबरायचं नाही. हा जो वेगळा फॉर्मॅट आहे तो आपल्याला सिम्पल फॉर्मॅट मध्ये आणायचा, म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो या सिम्पल फॉर्मॅट मध्ये आणायचं. या सिम्पल फॉर्मॅट मध्ये आणताना आपल्याला काय करावं लागेल, तर जे डिनॉमिनेटरचे थ्री आहे किंवा डिनॉमिनेटरचे फोर आहे ते आपल्याला काढून टाकायचे. मग काढून टाकण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा जे पहिले इक्वेशन आहे त्या इक्वेशन डिनॉमिनेटरला काय थ्री आहे, मग ह्या इक्वेशनला डिनॉमिनेटरला थ्री आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते काढून टाकण्यासाठी या पूर्ण इक्वेशनला थ्री न मल्टिप्लाय केले पाहिजे. तसंच दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा फोर आहे डिनॉमिनेटरला, मग हे आपल्याला काढून टाकण्यासाठी आपल्याला दुसऱ्या इक्वेशनला फोर न मल्टिप्लाय केले पाहिजे, आणि दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करून आपल्याला काय मिळते पुढे पाहूया. ओके, मग आता बघा इथं आपण लिहून घेऊया मल्टिप्लायिंग मल्टीप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय थ्री अँड इक्वेशन सेकंड बाय
फोर ओके दोन्ही इक्वेशन आपण मल्टीप्लाय केले ते लिहून घेतले आता त्याच्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा 3 इनटू 1 अपॉन 3x म्हणजे काय 3 अपॉन 3x ओके प्लस 3 इनटू y 3y इज इक्वल टू 3 इनटू 10 अपॉन 3 म्हणजे काय 10 इनटू 3 अपॉन 3 असे इक्वेशन आपल्याला मिळेल हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय 3 आणि 3 गेट कॅन्सल होते म्हणजे काय इतर आहे फक्त x राहील ओके हे दोन्ही कॅन्सल होते प्लस 3y इज इक्वल हे दोन्ही कॅन्सल होते म्हणजे 10 राहील म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर 3 असं मिळेल ओके त्याच पद्धतीने इक्वेशन 2 च सिंपल करून घेऊया म्हणजे काय होईल सिंपल केल्यानंतर बघा 4 इनटू 2x दैट इज 8x ओके प्लस 4 इनटू 1 अपॉन 4 म्हणजे काय 4 अपॉन 4y इज इक्वल टू 11 अपॉन 4 इनटू 4 म्हणजे काय 11 इनटू 4 अपॉन 4 एक लक्षात ठेवायचं कोणत्याही इक्वेशनला आपण कोणत्याही नंबरनं जर मल्टीप्लाय केलं तर ते मल्टीप्लाय न्यूमरेटरला येतं डिनॉमिनेटरला कधीही येत नाही मग इथं पुढे काय होईल बघा हा 4 4 गेट कॅन्सल होईल हा 4 4 कॅन्सल होईल मग आपल्याला मिळेल काय इथं 8x plus y is equal to 11 असं इक्वेशन नंबर 4 मिळेल आता बघा इक्वेशन नंबर 3 सिंपल फॉर्मॅट मध्ये मिळाला इक्वेशन नंबर 4 हा सुद्धा सिंपल फॉर्मॅट मध्ये मिळाला आता यामध्ये आपल्याला पाहिजे की सेम पेअर आहेत का आणि अपोजिट साइन आहे आता इथे बघा 3y इथे फक्त y ओके मग आपल्याला काय केलं पाहिजे या इक्वेशनला 3 ने मल्टीप्लाय केले पाहिजे म्हणून आपण इथे काय लिहू शकतो इक्वेशन नंबर 4 ला 3 ने मल्टीप्लाय करूया ओके मग 3 ने मल्टीप्लाय केले म्हणून आपण इथे लिहून घेऊया काय लिहून आपण घेणार आहे इथे मल्टीप्लाय इक्वेशन 4 बाय 3 इक्वेशन 4 बाय 3 मग मल्टीप्लाय केल्यानंतर काय येईल बघा 8 इंटू 3 40 सॉरी 24 एक्स प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 11 इंटू 3 म्हणजे काय 33 अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 5 मिळेल आता हे जे इक्वेशन नंबर 5 आणि राहिलेले इक्वेशन नंबर 3 यामध्ये बघा 3y आहे इथं सुद्धा 3y आहे मग आपल्याला सेम पेअर मिळालेले आहे मग आपल्याला इक्वेशन h3 आपण इथं त्याच्या खाली लिहून घ्या x प्लस 3y इज इक्वल टू 10 असे इक्वेशन आहे आता यामध्ये सेम पेअर आपल्याला मिळालेले आहे बट आपल्याला इथं साइन अपोजिट पाहिजे मग साइन अपोजिट इथं नाही म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे या दोन्ही इक्वेशनची काय केली पाहिजे सबट्रॅक्शन केली पाहिजे सबट्रॅक्शन केल्यानंतर काय जे खालचं साइन असतं ते साइन बदलतात म्हणजे काय इथं प्लसचं मायनस सगळीकडे होईल ओके मग काय सबट्रॅक्ट केल्यानंतर 24x मायनस एक्स म्हणजे काय 23x आणि हे दोन्ही कॅन्सल होतील प्लस 3y मायनस 3y इज इक्वल टू 33 मायनस 10 दॅट इज 23 म्हणजे पुढे आपल्याला काय मिळेल एक्स इज इक्वल टू 23 अपॉन 23 म्हणजे काय येईल आपला x इज इक्वल टू 1 आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ किंवा 5 ह्यामध्ये कोणतं इजी वाटतं त्यामध्ये आपल्याला पुट करायचं मग इक्वेशन इजी कोणतं वाटतं तर इक्वेशन नंबर 3 वाटतं म्हणून ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करून घेऊ म्हणजे आपण लिहून घेऊ तर x इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 3 आता इक्वेशन 3 काय आहे ते लिहून घेऊया काय इक्वेशन 3 x plus 3y is equal to 10 x plus 3y is equal to 10 या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू पुट करायचे 1 plus 3y is equal to 10 that is 3y is equal to 10 हा 1 पर्यंत गेल्यानंतर minus 1 होईल म्हणजेच काय 3y is equal to 9 y is equal to 9 upon 3 म्हणजे y is equal to 3 3 ने मल्टी सॉरी 3 ने डिवाइडेशन 9 ला जर केलं तर आंसर 3 म्हणजे आपला लास्ट आंसर काय x y is equal to 1 and 3 अशा पद्धतीने आपले इक्वेशन सॉरी एक्झाम्पल नंबर 6 होईल आता एक्झाम्पल नंबर 7 पाहूया एक्झाम्पल नंबर 7 आपण लिहून घेतलेला आहे त्यामध्ये पहिले इक्वेशन आपल्याला दिले 99x plus 101y is equal to 499
ओके आणि दुसरे इक्वेशन दिले 101x plus 99y is equal to 501. आता ये दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला माहित आहे की सेम पेअर करणं गरजेचं आहे आणि अपोजिट साइन सुद्धा गरजेचं आहे. पण सेम पेअर आपल्याला आहेत का? तर कुठेही नाही. एक्स चे सुद्धा नाही आणि वाय चे सुद्धा नाही. ओके अपोजिट साइन आहेत का? ते सुद्धा नाही. मग अशा वेळेला आपण करायचं काय? तरी एक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जे एक्स चं कोएफिशियंट आहे म्हणजे तिथं 19 आहे. हो पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स चा जो कोएफिशियंट आहे तो जर दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायला असेल आणि दुसरे इक्वेशन चा एक्स चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये वायला असेल म्हणजे सेम असतील पण डिफरंट कोएफिशियंट असतील एकमेकाचे, तर आपल्याला ह्या दोन इक्वेशनची एकदा ऍडिंग करायची एकदा सबट्रॅक्शन करायची. ओके मग त्या पद्धतीने आपल्याला सिंपल फॉर्मॅटचे इक्वेशन मिळतील आणि ते परत ना ऍडिंग किंवा सबट्रॅक्शन करून सॉल्व करायचे. ओके मग या दोन्ही इक्वेशन मध्ये आपण काय करूया, पहिल्यांदा या दोन्ही इक्वेशनची ऍडिंग करूया. दोन्ही इक्वेशनची ऍडिंग केल्यानंतर काय होईल बघा बरं, दोन्ही इक्वेशनची ऍडिंग केल्यानंतर 99x plus 101 दॅट इज 200x ओके प्लस 101y प्लस 99y म्हणजे काय 200y आणि 499 प्लस 501 दॅट इज 1000 असं आपल्याला इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन जे आहे ते खूपच मोठ्या संख्या दाखवते. मग ह्याला सिंपल फॉर्मॅट मध्ये करण्यासाठी आपण काय करू शकतो, की या इक्वेशनला आपण डिवाइड करू शकतो. डिवाइड किती ना, तर 200 ना आपण डिवाइड करू शकतो. 200 ने जर यांना डिवाइड केलं काय होईल, हे 200 आणि यातील 200 कॅन्सल होतील म्हणजे काय होईल बघा, पुढे डिवाइड केल्यानंतर काय होईल 200x अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू 1000 अपॉन 200. आता हे डिवाइडेशन करण्यासाठी बघा काय होईल, हे 200 के कॅन्सल होतील, हे 200 के कॅन्सल होतील म्हणजे इथं काय राहील x plus y इज इक्वल टू हे दोन झिरो, या दोन झिरोला कट झाले आणि 2 1 2 2 5 10 ओके म्हणजे इथं काय राहील 5. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळेल. ओके आपण ऍडिंग केली, आता या दोन इक्वेशन घ्यायचे आणि एकदा सबट्रॅक्शन करून घ्यायचे. हे दोन इक्वेशन आपण घेऊन घेऊ. दोन इक्वेशन काय आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि हे इक्वेशन काय आहे, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याची काय करायचे आपल्याला, सबट्रॅक्शन करायचे. ओके मग सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होतं, त्याचे खालचे इक्वेशनचे साइन असतात ते बदलतात म्हणजे इथं प्लसच मायनस होईल, इथं सुद्धा प्लसच मायनस होईल, इथं सुद्धा प्लसच मायनस होईल. आता यामधून 99x मधून 101x गेले तर काय राहील आपल्याला, इथं मायनस 2x राहील. ओके त्याच्यानंतर 101 मधून 99y गेलं तर इथं प्लस 2y राहील. प्लस काय राहील, तर 101 मोठा आहे त्याची साईन आपल्याला घ्यावं लागेल. तसंच इथं मायनस मोठा आहे 101 म्हणून मायनस साईन घेईल. इज इक्वल टू यामधून जर 2 गेले तर इथं मायनस 2 राहील. आता हे सुद्धा इक्वेशन जर सिंपल फॉर्मॅट मध्ये अजून करून घ्यायचं म्हटलं तर याला सुद्धा आपल्याला डिवाइड करता येते. म्हणून आपण इथं काय लिहू शकतो, डिवाइड इक्वेशनला 2 ने. आता 2 ने डिवाइड केल्यानंतर काय लिहितं, मायनस एक्स. याच फॉर्मॅट मध्ये एक लाईन तुम्ही घ्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. हे इक्वेशन नंबर 4 मिळेल. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यामध्ये बघा, प्लस वाय आहे प्लस वाय किंवा एक्स आहे मायनस एक्स आहे. जर एक्स आपल्याला कॅन्सल करायचे असतील तर बघा, एक्स इथं आहे फक्त इथं सुद्धा एक्स आहे, इथं प्लस एक्स आहे, इथं मायनस एक्स आहे, म्हणजे पेअर सुद्धा सेम आहे आणि साइन सुद्धा अपोजिट आहे. मग हे दोन इक्वेशन घेऊन आपण काय करू शकतो, ऍडिंग करू शकतो. म्हणजे काय आपल्याला करायचंय, हे दोन इक्वेशन घेतले तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि हे इक्वेशन घेतलं मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. ह्या दोन इक्वेशन जर घेतलं आणि त्यांची आपण जर ऍडिंग केली तर आपल्याला काय मिळेल बघा, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल आणि इथं काय राहील फक्त 2y, म्हणजे हा वाय आणि हा वाय 2y, याच्यामधून 5 - 1 4 म्हणजे काय, y इज इक्वल टू 4/2
म्हणजेच आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळेल 2 2 4, म्हणजे वाय आपल्याला 2 मिळाला. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन कोणत्याही ठेवून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल. आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवूया, इज इक्वेशन आहे, म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो, वाय इज इक्वल टू 2, पुट इन इक्वेशन 3. ओके, आता 3 इक्वेशन काय आहे ते लिहून घेऊया. इक्वेशन नंबर 3, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स प्लस वाय मध्ये वाय ची किंमत ठेवायची, म्हणजे एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5, म्हणजे काय मिळेल आपल्याला, एक्स इज इक्वल टू 5, हा प्लस 2 पर्यंत गेल्यानंतर मायनस 2, म्हणजे एक्स इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू मिळतील. आपल्याला आपला आन्सर असेल एक्स वाय इज इक्वल टू 3 and 2. ओके, आता क्वेश्चन नंबर पूर्ण सेकंड सुद्धा झालेला आहे, त्यामध्ये फक्त 8 नंबरचं एक्झाम्पल राहिलं आहे. सेम असं एक्झाम्पल आहे, फक्त इथं व्हॅल्यू चेंज आहे. त्याचे सुद्धा आपल्याला काय करावे लागतील, एकदा ऍडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन, आणि जे आपल्याला इक्वेशन मिळतील त्या इक्वेशन ना आपण सॉल्व करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट 1.1 कम्प्लीट झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी असणारा बेल आयकॉन का ऑन करा, म्हणजे पुढल्या व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहता येते. ओके, आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.